ही थाली मागवली आहे आणि त्यासोबतच त्यांना पापलेट पण हवं आहे आणि त्यासोबत त्यांना कोलंबी फ्राय. तू का नाचत होती, नाचते का तू? हा प्लेट रेडी करायचा आहे ना, पापलेट फ्राय पाहिजे ना. इन्स्टंट पाणीपुरी आणली डीमार्ट मधली, आपण करून खाऊया. विथ स्टे विथ फूड तुम्ही 1125 ला राहताय. सर्वांना नमस्ते. नमस्ते. हा चला, आज तुम्ही आमच्याकडे जेवायला या, कारण जेवणासाठी इथे ताट रेडी झाले आहेत. आणि आज आपल्या थालीमध्ये काय आहे? पापलेट. पापलेटचा हा पिल्लू आहे. पिल्लू आहे हा. हा पापलेट कमी पापलेटचा पिल्लू वाटतोय, तर आपल्या आपण ह्याला पापलेटची पिल्लू थाली म्हणूया. आता त्याचा रिझन पण सांगतो पिल्लू का द्यावं लागलं. इथे पण पॉपलेटचा पिल्लू आणि बोंबील फ्राय, कोलंबी, कालवण, सोलकडी, इकडे भात नाही दिलेला आहे. भात द्यायचा आहे त्यांना, नको आहे ना. व्हेजवाल्यांना भात नको आहे. हा नॉनव्हेजवाल्यांना भात हवा आहे, तर म्हणून इकडे मॅनेज करायला मी आलेलो आहे, जरा एक लक्ष टाकायला. नाही तर इकडचं तिकडे व्हायचं, तिकडचं इकडे व्हायचं. चला इथे बघा, सर्व चाललेलं आहे. आणि इथे एक्स्ट्रामध्ये त्यांना कोलंबी फ्राय सुद्धा हवी आहे. आणि हा काय चालला आहे? हा टाका. हा पण पिल्लूच आहे. बाकी सर्व इथे सांगा. आता तुम्हाला एक सांगतो, फॅक्ट सांगतो मम्मी. आता आपल्याकडे जे गेस्ट आले आहेत काजल, त्यांना मी विचारलं कोणते मासे खातात, ते म्हणतात आम्ही पापलेटच खातो. ठीक आहे, त्यांना म्हणजे त्यांना बाकी इतर काही आवडत नाही. असे आहेत गेस्ट येतात असे की त्यांना पापलेटच खाणार, कारण ते पापलेट सॉफ्ट असतात, त्याची चव वेगळी आहे. पण जर आपण जटीला जातो आहे आणि तिकडे पापलेट कुठेच नाही, मी सात लागोपाठ 3 दिवस फक्त पापलेट येतच नाहीत मम्मी. ठीक आहे, आणि जर कोणाकडे पापलेट असले तर ते 600 रुपये नसून 800 रुपये होतात छोटे, आणि 800 वाले पण 1000 रुपये होतात, आणि 1000 वाले 1200 होतात. आता तुम्हाला हे सांगतो मी, हे जे पापलेट तुम्हाला दिसतात इकडे, मला 1000 रुपये किलोला मला आलेत, आणि अर्धा किलोमध्ये मला 4 पडलेत बघा, म्हणजे 500 रुपयाचे 4. ते पण तिकडे खरेदी, माझा पेट्रोल सोडा सर्व सोडा, जाऊ द्या. तर एक पापलेट कसा पडला इकडे आपल्याला? 125. हा 125 ला एवढा पिल्लू, नाहीतर जेव्हा मार्केट असतो ना पापलेटचा, तेव्हा 125 ला मोठा पीस पडतो. खाली समजते. पण जर तुमचे चॉईसेस जास्त नसतील तर तुम्हाला मासेच काहीतरी अरेंजमेंट करावं लागणार. आम्ही करू अरेंज, पण ती मोठ्या ऐवजी छोटी साईज येणार तुम्ही, नाहीतर मी बघितलं ना कधी मी छोटी साईज देत नाही. आता ह्याच जागी जर काजल किंवा गेस्ट असते किंवा मी गेस्ट असतो आणि आपण म्हणाले असतो की मला हलवा पण चालेल, मला सुरमईही चालेल, तर ह्याच प्राईजमध्ये तुम्हाला हलवा एवढा मोठा आला असता. सर हलवा नाही खात, सुरमई पण एवढा मोठा पीस आला असतो, एवढी मोठी पीस आली असते. तर तुमच्याकडे जर व्हरायटी असतील, तुम्ही जर व्हरायटी खाणारे असाल, म्हणून मी कधी पण विचारतो तुम्हाला काय काय पाहिजे, काय नाही आवडत. बघा हलवानी सुरमई नाहीच आवडत तर पापलेट मिळणार, स्वस्त असते तर मोठी दिली असती, पण महाग आहे तर मग असं करायला लागलं. तर इथे आपली थाली एकदम प्रॉपरली रेडी झाली. वा वा, एकदम छान मस्त वाटते. आणि त्यासोबतच काजल, आता आपल्याला कोलंबी फ्राय हे रेडी करायचं आहे. आता इथे मम्मी काय करणार माहिती आहे का? मी सुरमई थाली, हलवा थाली हे फिक्स ठेवणार आहे. काजल आता फिक्स ठेवायचं आहे, त्याच्यात मेन्यू काय असणार ते. आणि जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे असेल तर ते तुम्हाला एक्स्ट्रामध्ये घ्यायला लागेल. ठीक आहे, म्हणजे आता आमचं पण आम्हाला समजतं की आम्ही सर्वच कस्टमाईज करत बसलो ना, तर मग खूप लोड वाढतं मग आमच्यावरती. तर आता इथे त्यांना कोलंबी फ्राय हवी होती, तर त्यांनी एक्स्ट्रामध्ये इकडे कोलंबी फ्राय दिली आम्हाला, जेवढी आली तेवढी आम्ही देतो ना. आता किती आपण हॉटेलमध्ये कसे 12 पीस देतात ना काजल, इथे किती पीसेस होते? 12 उरल्यास म्हणजे 12 आले की काय. चला ठीक आहे, इथे आपल्या एक्स्ट्रा फ्रायमध्ये पण चाललं आहे. आणि इकडे आपली पापलेट थाली झाली, पिल्लू पापलेट झाली आपण म्हणू याला. ही अशी वाटते की लहान मुलांची थाली आहे. एवढे पण छोटे नाही आहे. काय छोटे आहे ते, आपण आपल्या थाली प्रमाणे ना, म्हणून तुला छोटे वाटतात. आपण मोठे आम्ही बघतोय ना, तर आम्हाला ते बरोबर वाटतात. आणि खाणाऱ्या माणसांना मी पण जेव्हा खायला बसतो ना, तेव्हा वाटतं पण एवढं खायला होत नाही ते फ्राय फ्राय, पण मजा येते. खाणारे माणसं असतील ना तर खाऊ शकतात. तर एकदम छान वाटलं बघायला. आणि आज त्यांना मम्मी भाकरी नको होती तर चपाती दिली, तरी मी आपण कस्टमाईज केलेलं आहे दोघांची. इथे एक पापलेट झाली, इथे दुसरी पापलेट झाली, आणि इथे आपला पापलेट बघा नाचतो इकडे. आणि इथे आपली कोलंबी फ्राय सर्व सर्व होते. वा वा, एकदम छान. आणि तुम्हाला हे सांगायचं आहे काजल, इथे बघ जी कोलंबी तू सर्व करते ना, ती ह्या थालीवरून नाही जाणार आहे. हा आता बघा, त्यांनी 2 व्हेज थाली मागवली आहे, पण त्यांनी एक्स्ट्रामध्ये
कोलंबी फ्राय मागितली आहे, म्हणजे तुम्ही असं सुद्धा करू शकता, पण ॲडव्हान्समध्ये सांगावं लागणार आम्हाला. कसं फिश तर अवेलेबल करायला लागते, पण फिश बनवणारे पण अवेलेबल करायला लागतात. म्हणजे आज आमच्या रुणाली ताईलाच आम्ही बोलवलंय बघा, कारण थाली जसे मिनिमम आहेत ना. हां, तर अशा प्रकारे आज इथे आमची थाली रेडी झाली. इथे फिश थाली रेडी झाल्यानंतर आम्ही सर्व मग तुम्हाला वेज डिपार्टमेंट दाखवू. ओके, चला हे सजून होते बघा. आणि इथे पण एकदम सफिशियंट आहे बघा. एवढं पण भात झाला की नाही, जागा नाही का ठेवायला, काय ना. अरे वा, तर इथे बघा आता आपल्या हे सिल्वर रूम मध्ये जे आले आहेत ना ते, आता त्यांनी कशा प्रकारे मागवले बघा. ते त्यांनी बघा ही थाली मागवली आहे, आणि त्यासोबतच त्यांना पापलेट पण हवं आहे, आणि त्यासोबत त्यांना कोलंबी फ्राय. हा, म्हणजे त्यांचे दोन थाल्या सुद्धा आहेत, आणि हे एक्स्ट्रा मध्ये सुद्धा. तर तुम्ही पण थालीमध्ये असेल ना तरच आपण आता एक्स्ट्रा देऊ शकतो, नाही तर तुम्ही म्हणाल मला एक पापलेट असं आणून दे, एक पापलेट पण देत नाही, तसं जास्त द्यावे लागतो. ठीक आहे, बरोबर. आता आम्ही आता ढाकतो बघा, असं ढाकणार आहे आम्ही. नाही हे रुणाली तयार आहे, रुणाली घ्या आणतो, आणि त्यासोबत ते नाही माझ्याकडे. इथे आता आमच्या घरात बघा किचन मध्ये काय गडबड चाललेली आहे. आता वेज थाली चालली इकडे बघा. ठीक आहे, आणि ह्या जर राईस नंतर जाणार आहे, राईस पण तुम्ही नंतर मागू शकता. आता इकडे एक वेज थाली चालली आणि रुणाली दिसली. हे बघ, तीन भाज्या आहेत, मेथीची भाजी, ही दुसरी भाजी, तिसरी भाजी. राईस नाही, राईस नंतर जाणार आहे, नंतर जाणार आहे. तू का नाचत होती, नाचते का तू? हा प्लेट रेडी करायचा आहे ना, पापलेट फ्राय पाहिजे ना, डेकोर करायचं ना प्लेट, म्हणून नाचते. म्हणजे झालं ना, त्यांची थाली गेली ना, त्यांना मच्छी हवी आहे. कशी डेकोरेटेस करते बघूया. डेकोरेटस काय करते, साधी आपली कोथिंबीर चिरायची आहे, थांब जरा. बघा एक्स्ट्रा मध्ये परत एक पापलेट फ्राय चालली आहे. एक्स्ट्रा मध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं, आता तुम्ही पण सांगायचं. आणि अजून काय काय जातो ते दाखवतो. आता तू मला पटकन शॉपिंग दाखवतो. नमस्ते. पप्पू आणि काजल आता डीमार्ट वरून आले. ही कसली शॉपिंग आहे माहितीये का? आता का आपल्याकडे कार नाहीये, बरोबर, तर जेवढा जेवढं जमत तेवढं पटकन घेऊन यायचं. तर इथे बघा, तुम्ही गेलात कशाला, मी काय करून आला, म्हणजे गेलो तर बोललो, जात गेलो तर त्या एरियाला दुसऱ्या कामाला गेला होता. तर आम्ही येत ना सर्व, हे सर्व काय माहितीये का, हे सर्व भाज्या आहेत, ही पण भाजी आहे आणि ही भाई पालेभाजी आहे बघ. म्हणजे परत परत जायला नको, कारण आता गेस्ट कधी आलेत ना, टेन्शन. इथे बघा, आपल्या बुबुरा संपला होता काय, म्हणून बिचाऱ्यांना कधी खायला नाही मिळत ना, म्हणून दोनच आणून टाकले, कारण परत परत जाईल. आता काय आपल्याकडे हे नाही, टाइम नाही मिळत, म्हणजे बुबूंची पण सोय होते आपली. आणि टायमाला बघा, याच्यात पाच पुरे आहेत ना, टायमाला एक खातात असते मोठ. आणि ते भात घातला तर आवडीने खात नाही ना. हो, आणि इथे बघा हे पीठ पण दळून आणलं, गव्हाचं पीठ, गव्हाचं गहू घेतले डीमार्ट मधून आणि तिकडे दळून दिले, थांबलो आणि घेऊन आलो. या काकी, या काकी पण आले, या समोर या काकी आले आमच्या, समोर आले, समोर आले. इथे बघा काय काय आणले सर्व. आणि इथे ना मम्मी इन्स्टंट पाणीपुरी आणली डीमार्ट मधली, आपण भरून खाऊया उद्या. त्यासोबतच बाकी बाकी काय ना काय लागतं ते आहे. काय आणलं, साखर आणली का? त्याचं साखर विकर भराभरीचं काम काकीचं. हे सर्व एक आता काय सांगत नाही, फक्त दाखवतोय बघा. ते डाळ बिल सर्व आणले आहेत, मसाला हे बघा, लाल बिल तिखट लाल पाहिजे असतो ना आपल्याला, ते मसाला. हे सर्व काय आहे, सर्व काजलचे वस्तू आहे सर्व. आणि बाकी ह्याच्यात नाही, ह्याच्यात अर्धी अर्धी घोर नारळ आहे, त्यावेळी 105 झाले होते आणि आता परत 15, तर टोटल 120 झाले आतापर्यंत. नारळ अजून संपतात बघ, किती डाळ ते साबण. आपण कोकणी माणसं ना, मग ते नारळ तर लागतात. बेसन कशाला लागतं माहिती का, भजी भजी भजीला लागतो. आणि इथे असं मशरूम आणलं आपल्याला खायला असंच. तू विचारला का डी म्हटला, विचारलं डिलिव्हरी होत नाही, जसं मुंबईला कसं असं ये काजल पुढे, जसं मुंबईला लाजू नको काजल. आता काय लागते, काय लागते, काय लाजायचं मला खाऊ. केक पूर्ण खाऊन टाकला, पूर्ण खाल्ला,
काकीला दिला काय जरासा तरी? काकी तुम्हाला दिला काय जोरा थोडा तरी केक? आणि तुम्हाला दाखवतो इकडे बघा, आम्ही सर्व ट्राय करून झाले पण हँड वॉश सर्वात चांगले होमशे साठी आम्हाला या कंपनीचे वाटले. आमचं साबण पण याच कंपनीचं आहे पण ते आंघोळीच आपल्या वरती छोटे ठेवले तेच कंपनी. म्हणजे आम्ही ब्रँड पण चांगले वापरतोय. इव्हन हँडवॉश कधी पण चेक करा आणि आमची हँडवॉशची तारीफ पण झाली. बाकी जर म्हटले की तुमच्या हँडवॉश मध्ये कधी पाणी मिक्सिंग नसतं, पाणी असतं काय काय ठिकाणी, तर आम्ही एकदम जसं आहे तसंच देतो. आणि बाकी सर्व हे सर्व नारळ मीठ नारळ साबण बाकी सर्व इतर असे काय काय. आणि हे काकीला विचारतो हे काय काकी काय सांगा ते. बाकी नारळ बघाय बघाय असे नारळ आहेत सर्व. हे पण 15 आणले आहेत आणि 24 ला नारळ पडतात. आता महाग झाले. ओके चला अशी डीमार्टची शॉपिंग झाली आमची. आता काय सांगायचं सर्व असंच अजून मी येत राहणार. भाजी पण घेतली काकी भाज्या काढताय. मिरची फ्लावर टोमॅटो कांदे 60 रुपये किलो. कांदे अजून भाव उतरला नाही तोच रेट आहे. काय उतरला 60 रुपये. चला आणि ते कधी त्या कालचं आहे ना. आता काय आपलं 3 वाजता आपली. ओके तर सर्वांना नमस्ते. नमस्ते. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे काजल, आपल्याकडे आता असे पण ग्रुप्स यायला लागले तिकडे त्यांना शिबिर करायची आहे. तर ती योगाची शिबिर असो म्हणजे योगाचं ग्रुप असो किंवा स्ट्रेस रिलीफ सेशनचे ग्रुप्स आहेत, तर असे पण आपल्याला इन्क्वायरीज यायला लागलेत. तर ते त्यांना म्हणजे प्रॉपर 7-8 दिवस पूर्ण खाली पाहिजे. तर सगळे हा चल आता तू इकडे जेवण पण वाढत बस, तोपर्यंत मी त्यांना इन्फॉर्मेशन पण देतो आणि मध्ये मध्ये तुला विचारेल पण मी. तर इन्फॉर्मेशन कशी आहे, आपल्याकडे 3-4 रूम आहेत. 3-3 पण जर बसले तरी 12 जण रूम वाईज बसतात. मी तुम्हाला एक 12 कॅल्क्युलेशन सांगतो. त्याच्यात गोल्ड नॉन एसी सिल्वर ट्विन 1 आणि ट्विन 2 बघा. ठीक आहे तर हे 4 रूम्स आहे आणि आपले 12 माणसं. तर एक ऍव्हरेज जर काढलात ना गाजर तर 525 रुपये होतात पर पर्सनचे. आणि त्याच्यात जर तुम्ही दोन्ही टाइमचं व्हेज जेवणात जर असं तुम्ही काहीतरी स्ट्रेस रिलीफ सेशन येतात आणि काहीतरी त्याच्यात पर्यटन नाही झालं त्याच्यात म्हणजे फिरणं नाही झालं, तुम्ही इथे येऊन गणपती पुळे पावस आणि असं रत्नागिरी दर्शन नाही करणार, तुम्ही येणार इकडे स्ट्रेस रिलीफ करणार. आणि त्याच्यात वेगवेगळे असे ऍक्टिव्हिटीज असतात. हा जे एक मेडिटेशन असतं मनाची शांती कसं मिळेल ते आम्ही नाही देणार, ते कोणतरी लीडर म्हणजे जे थेरपिस्ट असणार जे ते आता तुम्हाला दिसेल बघा. हे पण आम्ही तुम्हाला ब्लॉग करून दाखवू येणाऱ्या डिसेंबरच्या पुढच्या महिन्यात आहे ते. पण असे पण ग्रुप्स येतात आम्हाला ते छान वाटलं. आणि मला तर असंच पाहिजे की आपल्या इकडे येऊन असंच काहीतरी जास्त झालं पाहिजे जे ज्याला जे पॉझिटिव्ह वाईब्स इकडे क्रिएट करतील ज्याच्यामुळे लोकांचं काहीतरी चांगलं होईल. हाच तर रिझन आहे की मी इकडे अल्कोहोल स्मोकिंग घेतलेली नाहीये, मी ते अनमॅरिड कपल्स घेत नाही, हाच रिझन आहे. तर 525 रुपये होतात पर हेड जर तुम्ही 4 रूम घेतलात आणि 4 रूम मध्ये 3-3 माणसं राहत आहेत. त्याच्यामध्ये आपण ऍड करूया 500 रुपये आपला व्हेज व्हेज बरोबर की त्याच्यामध्ये कसं दोन्ही टाइम एक व्हेज आणि दुसरी टाइम पण व्हेज तर 500 झाले. तर 525 आणि 500 आणि नाश्त्याचे आपण 50-50 रुपये ऍड करायचे. तर ऍव्हरेज काय पडतो 1125 रुपये जर मी रॉंग नसेल तर. तर ही पण एक चांगली गोष्ट आहे ना, विथ स्टे विथ फूड तुम्ही 1125 राहताय. हा आणि ही जी इन्क्वायरी केली आहे त्यांचा प्लॅन संडे टू संडे आहे, म्हणजे संडे टू संडे पकडला तर 8 दिवस होतोय त्यांचं गाजर. आणि कमी मी त्यांना 12 कोटेशन दिलं 12 माणसांचं म्हणजे ऍव्हरेज सांगितलं 12 ऍव्हरेज चांगलं निघतं बरोबर ना. तर असेही माणसं आपल्याकडे यायला रेडी झाले. तर हे ऐकून मलाही छान वाटलं. मम्मीलाही मी प्लॅन सांगितलं हे आणि काजल आणि आता काकीला पण मी हा प्लॅन सांगितला आता. आणि त्याप्रमाणे तुम्हाला आवडतं आणि व्यवस्थित व्हेज जेवण आमच्या इकडे मिळेल. इथे बघा आता काय बनलं इकडे आज, पनीरची भाजी, पनीर ग्रेव्ही भाजी. वा वा. आणि त्यासोबत इथे कोथिंबीर वडी पनीरची भाजी इकडे सर्व्ह होते आहे. आणि ते ऑलरेडी जी सर्व्ह झाली आहे ती भेंडीची भाजी बरोबर. भेंडीची लोणचा सॅलड आमरस सर्व्ह झालेला आहे, दाल पण सर्व्ह झाली आहे. आणि त्यासोबतच एकदम व्यवस्थित क्लीन झालं, क्लीन दिसला पाहिजे आपला ताट. वालाची भाजी आणि त्यासोबतच आहे इथे काय बाकी इतर कोणती भाजी आहे. 3 भाज्या आपण दाखवल्या ना.
हाँ आता भात राहिले आणि चपात्या बनवल्यात या टाइमला बरोबर चपाती आणि इथे काय आहे हे नाही हे दुपारचं बघा म्हणजे दुपारी आणि आता दोन्ही टाइम तुम्हाला आज आपल्या घरी टोटल किती भाज्या झाले सहा भाज्या तीन वेस्ट झाली दुपारी पण होते आणि त्यांना तीन वेस्ट झाली आता रात्री आहे जर असा मोठा ग्रुप पण असेल तरी त्यांना साती दिवस असले तर आम्ही ट्राय करू की तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या इकडे द्यायचा ट्राय करू पण असे पण ग्रुप जर तुम्हाला पण असे काहीतरी ग्रुप्स आणायचे असतील तर तुम्ही आम्हाला बुकिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पण सुरुवातीला ते ग्रुप्स तुम्ही आणले पाहिजे फर्स्ट टाइम त्यानंतर मग मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू प्रमोट करेल की तुमचे सेशन्स कसे आहेत आम्ही पण आधी बघणार की तुमचे सेशन्स कसे आहेत हो आणि ज्यांनी फर्स्ट ऍक्टिव्हिटीज आहेत पॉझिटिव्ह स्प्रेड करणारे ऍक्टिव्हिटीज आहेत का ज्यांनी मला फर्स्ट अप्रोच केलाय ना ते एकदम छान करतात मी त्यांचं बघितलं प्रसिद्ध सुद्धा आहे हा तर ते जेव्हा इथे येतील करतील तेव्हा आम्ही तुम्हाला सर्वांना ब्लॉग थ्रू पण दाखवू सेशन्स होतील त्याच्यामध्ये काजलला काकीला मम्मीला पण मी वरती बसवणार आहे मी पण बसणार मी वेळ काढणार मम्मीला सेशन्स अटेंड करणार जेवढं मला जमेल तेवढं स्ट्रेस रिलीफ सेशन्स ना कारण की आताच्या या काळात खूप गरजेचं आहे ते सगळ्या गोष्टी आणि मला खूप छान वाटलं असं झालं इवन तुम्ही इन फ्युचर एक ओल्ड एज ग्रुप पण घेऊन येत असाल इकडे तरी आम्ही तुम्हाला वेलकम करू तुम्ही लहान मुलांची सहल पण घेऊन येत असाल तर आम्ही तुम्हाला वेलकम करू आमच्या गावातल्या म्हणजे बोलतात ना लहान शाळेपासून ते मोठ्या शाळा त्यांना पण काहीतरी असं स्टे हवं असेल घरातलं जेवण किंवा काही दाखवायचं तरी आमचं वरचा टेरेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे वन डे पिकनिकच तेही अवेलेबल होऊ करू शकता तुम्ही म्हणजे घरचं जेवण तुम्ही दाखवू शकता त्यांना कसं पोरांना पण पुष्टी घरातलं जेवण मिळेल ना जरी बाहेर फिरायला गेले बरोबर आणि इकडे जेवण बघा आमचं किती व्यवस्थित असतं आणि छान असतं बघा एकदम मस्त आणि बघा जे सेशन्स होतात ना आता ते म्हणतील की हे 1125 रुपये ते तर फक्त आपलं झालं बरोबर आणि ते त्यांची फीस ती वेगळी असणार ते स्ट्रेस सेशनची किंवा जे का त्यांचं ते प्रोग्राम आहे त्यांची फीस ते डिसाइड करणार मी माझा एक कोटेशन असं तुम्हाला देऊ शकतो मी तुम्हाला सांगतो का जर तुम्ही त्याच्यातले लीडर असाल तुम्ही असे ग्रुप्स हँडल करत असाल तुम्ही असे ग्रुप्स घेऊन येत असाल तर मी एक कोटेशन देणार तुम्हाला असं आणि तुम्ही मग तुमचे पैसे तुमचे आहेत ते तुमचे फीस किती आहे ते मी नाही डिसाइड करणार कारण आपण जेव्हा म्हणजे काय बोलतात ते रजिस्टर्ड करतो ना कोणत्या ह्याच्यात शिबिर मध्ये किंवा कॅम्प मध्ये तर ती अमाऊंट ती आपली असते आणि तुम्ही जिथे राहायला जाणार आहे त्याची वेगळी अमाऊंट म्हणजे एक ग्रुप टूर कसे करतात पण इथे तेच आहे की आता जे येणारे टूर आहेत म्हणजे हा जो ग्रुप आहे ते इथे फिरायला नाही येणार आहे ते इथे वरती शांत बसून मेडिटेशन करणार अजून काहीतरी त्यांचे प्रोग्राम्स आहेत ऍक्टिव्हिटीज आहेत ग्रुप रिलेटेड ज्याच्यामध्ये मानसिक ज्यांना त्रास होत असेल आतून प्रॉब्लेम जे सर्व सॉल्व्ह करतील ते त्यासोबतच मी हे वाढतानाच का दाखवलं कारण तुम्हाला अशाच प्रकारे इकडे ताजं जेवण बनवलं जाणार आहे जे पण जे जेवण बनलंय ना ते पण आवडीने इकडे बनवतात आहे म्हणजे त्या जेवणाला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी आहे बरोबर काजल इथे आपण स्ट्रेस वर येऊन जेवण बनवलंय काय मी तर उलट काजलला बोललेलो मी नाचत नाचत जेवण बनवतो गाणी ऐकत ऐकत हा आता त्यांनी कोणतं गाणं ऐकत होती ते पण साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन मग बघा किती आशीर्वाद याच्यात आला असेल मला खूप आवडतं हा आता साईबाबा हा मग आता इल्ल्या शिर्डीला नेलं होतं तरी आता म्हणते की मला परत म्हणजे लग्नाआधी कसं होतं माहितीये का दरवर्षी दोनदा किंवा तीनदा तरी राऊंड व्हायचेच माझे म्हणजे नकळत प्लॅन बनायचाच आणि मी जायचीच अरे वा एकदम जरा क्रेज आहे तिकडे आणि मला मी आताच एक कॅमेरा आता का चालू केला सर्व वाढता तुम्हाला बघू दे पहिला एक दोन तीन भाज्या ओके बरोबर 11 आयटम्स आहेत का बघा आमच्या थालीमध्ये 11 मस्त आयटम्स असतात खायला एकदम टेम्पटिंग असं बोर नाही होणार तुम्ही शेजारी शिबिर किंवा ग्रुप घेऊन आलात ना ते म्हणतील अरे बाकीचं आवडत नाही आवडत तर माहिती पण आमचं जेवण तुम्हाला नक्कीच आवडणार इथे तर इथे झालं आता आम्ही घेऊन जाऊ वरती उशीर नाही झाला आता उलट आज लवकर देतो आपण बघ 9:18 झाले अजून तर आणि आता एकच ग्रुप असल्यामुळे आपण पटापट नेतोय चला तर इथं बघा मी जेवायला बसलोय आज पनीरची भाजी होती भेंडीची कसली भाजी होती काजल भेंडी ही एक वालाची भाजी होती आणि भेंडीची भाजी होती तिन्ही भाज्या एकदम सुंदर झाले मी रात्रीचा बघा चपाती खाऊन उठतो पण आज मी भात सुद्धा घेतला एकदम पनीरची ग्रेव्ही पण एकदम छान वालाची भाजी तर एकदम परफेक्ट आमच्या कोकणात वालाची भाजी अशी बनते कांदा कोपऱ्यात आणि भेंडीची भाजी पण एकदम छान म्हणजे कोणती भाजी तुम्ही फेकणार नाही सर्व अजून मागून खाल्ली मी
तिन्ही भाज्या पनीरची भाजी तुम्हाला एक प्लेट वाज झाली एवढी, दोन्ही भाज्या मी अजून मागवल्या, एकदम सुंदर जेवण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, चांगल्या मनाने बनवलेलं जेवण अजून सुंदर लागतं. बरोबर.